तर हे गाईज, सो तर तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे आपण जाणार आहेत वज्रशिरीला. तर मी आत्ताच जे वज्रशिरी रोडला आहे तर माझ्यासमोर गुमतारा किल्लाही दिसतोय. बघा हा समोर दिसतोय आपल्याला तो गुमतारा किल्ला आहे. नाही इकडून आपण वज्रशिरीला जाऊ शकतो. नाही इकडून माझ्या मागे अंबाडी आहे, मी अंबाडी साईडने आलोय. नाही सरळ स्ट्रेट गेलो तर आपल्याला विरार लागतो. ठीक आहे तर आपण निघूया. वज्रशिरी मंदिराबद्दल थोडं काही जाणून घेऊया. वज्रशिरी हे ठाणे जिल्ह्यातील अंबाडी वसई मार्गावर लागणारी एक लहान असं गाव आहे. इथे वज्रशिरी देवीचे एक पुरातत्व मंदिर आहे. वज्रशिरी माता हे देवी पार्वतीचे एक रूप आहे. देवीला वज्रशिरी असंही म्हणतात. हे मंदिर ठाणे व मुंबईपासून जवळपास 1.5 तासाच्या अंतरावर आहे. तर वाडा तालुक्यापासून 1/2 तास ते 40 मिनिटाच्या अंतरावरती आहे. नवसाला पावणारी वज्रशिरी मंदिर म्हणजे महाराष्ट्रातल्या देवीच्या महत्त्वाच्या मंदिरांपैकी एक आहे. कारण वज्रशिरी आई ही अनेकांची कुलदेवता देखील आहे. वज्रशिरी देवी हे मंदिर खूप जुन्या काळापासून अस्तित्वात आहे. हे मंदिर म्हणजे पारंपरिक आणि सुंदर वस्तुशिल्पेचा एक उदाहरणच आहे. वज्रशिरी हे मंदिर आपल्याला जुन्या वडवली हे नाव मागे पडून वज्रशिरी ओळखू जाऊ लागले. वज्रशिरीचे देवीचे मंदिर पूर्वी गुंज इथे होते. पोर्तुगीजांनी ते उद्ध्वस्त केल्यानंतर ते वडवली इथे हलवण्यात आले. आपण आलो आहे वज्रशिरी मंदिरात, वज्रशिरी देवीच्या माझ्या मागे बघत असतील. तर आतमध्ये जाऊन आपण बघूया त्या मंदिराचा पूर्ण इतिहासही जाणून घेऊया. तर पहिले तुम्हाला त्याच्या आधी मी आतमधलं सगळं दाखवतो तुम्हाला. चला मग बोलून. तर हे गाईज, तर सो तर आता आपण पाया पडून झालेलं आहे आपलं. तुम्हाला थोडक्याच मंदिराचा थोडा इतिहास सांगायचं झालं तर मंदिर कोणी बांधलं होतं, चिमाजी आप्पांनी हा मंदिर बांधलं होतं. चिमाजी आप्पा कोण हे तर सांगायला पाहिजे असं मला वाटत नाही. वज्रशिरीला पाया पडलं होतं तेव्हा वज्रशिरी आईला बोलले होते की नवस घातलं होतं की मी वसईची स्वारी जिंकली तर मी तुझं मंदिर बांधेन. आणि वसईची स्वारी जिंकली आणि चिमाजी आप्पाई हा मंदिर बांधलं आणि वज्रशिरी. तर आता आपण मंदिर पूर्णपणे मंदिराचा परिसर पूर्णपणे बघून घेऊया. चला मग मंदिर बघून घेऊया. जुन्या कथेनुसार कालिकुट्ट नावाच्या राक्षसाने मंदिराजवळच्या या प्रदेशामध्ये ऋषी तपस्वी आणि माणसांना त्रास दिले. तसेच त्यांना देवतांच्या विरुद्ध युद्ध करण्याचा प्रयत्न केला. चिंता करून गुरु वशिष्ठांच्या नेतृत्वाखाली देव आणि ऋषींनी देवीला प्रसन्न करण्यासाठी एक यज्ञ केला. देवी त्या ठिकाणी प्रकट झाली आणि राक्षसांना मारले. त्यानंतर प्रभू श्रीरामांनी विनंती केली की देवी वडवली प्रदेशात राहून वज्रशिरी देवी या नावाने ओळखली जावी. अशा प्रकारे या प्रदेशात वज्रशिरी देवीच्या मंदिराची स्थापना झाली. तसेच 1739 दरम्यान चिमाजी आप्पा जे बाजीराव पेशवे यांचे थाकटे होते त्यांनी पोर्तुगीजांच्या कब्जा असलेल्या वसईचा किल्ला स्वारी करून जिंकण्यासाठी जाताना वडवली इथून प्रदेश मुख्यासाठी थांबले होते. हा किल्ला जिंकण्यासाठी खूप खत्तहीन होते कारण 3 वर्षांच्या युद्धानंतरही किल्ला कोणी जिंकला नव्हता. म्हणून चिमाजी आप्पांनी त्यानंतर वज्रशिरी देवीला नवस केला की त्यांनी हा किल्ला जिंकला आणि पोर्तुगीजांना मात देऊन ही मोहीम जिंकली तर ते वज्रशिरी मंदिर इथे बांधतील. त्यानंतर 16 मे रोजी चिमाजी आप्पांची ही वसईची मोहीम आपली अंगभूत कौशल्य आणि भरपूर शौर्याने आणि वज्रशिरी
माताच्या आशीर्वादाने मोहीम यशस्वी करून पोर्तुगीजांना पराभूत केले। त्यानंतर चिमाजी आप्पांनी आपल्या या यशस्वी मोहिमेचे श्रेय आई वज्रश्री मातेला देते। अनंतर आनंद साजरा केला आणि वज्रश्री देवीसमोर घातलेले नवस पूर्ण करण्यासाठी चिमाजी आप्पांनी वज मंदिर बांधण्याची बांधण्यास दिले। तर आता आपण पूर्ण मंदिराचा परिसर बघितला असेल तर आता इथून आपण मिनी शिर्डी बघायला जाऊ आणि अकोल्याचे गरमकुंड बघायला जाऊ विचार झाला आहे तेही बघू। तर तुम्हाला कसं जायचं आहे तिथला मी रोड पण दाखवतो। वज्रश्रीला राईटनेच टर्न आहे मिनी शिर्डीसाठी आणि अकोल्याली कुंडांसाठी गरमकुंड आहेत। चला मग आपण निघूया। मी आतलाव ना तर हे काय तर आपल्या सरळ गेल्यावरती अकलोळी लागते आणि सरळ जाऊन तुम्ही परत वळण घेतलं ना तर आंबाडीकडे रस्ता जातो आणि इकडं केलठणकडे जातो इकडे आणि हेच साईडला आपल्याला प्रीती शिर्डी लागते आणि सरळ गेलं गरमकुंड आहेत। तर ते आपण बघू थोड्याला। पहिले आपण इकडे जाऊया केलठणला आणि मी शिर्डी बघूया। चला मग खराब रस्ता आहे या दिसतो ना तेव्हा काही ना काही माझ्या लाईफमध्ये काही ना काही चांगलं होतं। आज पण काही ना काहीतरी चांगलं होणार वाटतंय। खरंच जेव्हाही दिसलाय ना मला तेव्हा काही ना काही चांगलं झालं। आणि रस्ता तर बोलूनच सोय नाही, एवढा खराब रस्ता आहे। एवढा फेमस स्पॉट आहे शिर्डीचा, तरी लोक येतात बघायला, तरी रस्ता एवढा खराब आहे की बोलूच नाही। जसं बघायचं झालं तर खेड्यातला गावातला माणूस आहे हे असे रस्त्यांची सवय आहे, पण ह्यो जरा जास्तच खराब रस्ता आहे। अरे बापरे, रस्ता बनवा जरा, बनवा जरा। तुम्ही इकडची लोक बघत असतील तर जरा काहीतरी करा। चला आपण डायरेक्ट तिकडे जाऊ बंद कर आयुष आता। तर हे गाईज, तर आपण फायनली मिनी शिर्डीजवळ पोचले आहे आणि तुम्हाला दिसत असेल सोनेरी सोनेरी कलरनी अरे साई का भंडार श्री खंडोबा मंदिर। हो मी घाबरलो। आपण लवकरच शिर्डीलाही जाणार आहेत, आपण शिर्डीही एक्सप्लोअर करणार आहेत लवकरच, तोही ब्लॉग येईल शिर्डी सिनी शिंगणापूर। हा हर हर महादेव। आपण मंदिरात आतमध्ये जाण्याच्या पहिले आपण थोडा इथं जे तीन मंदिर आहेत ते बघून घेऊया आणि तिथेही पाया पडूया, मग आपण मेन साहेबांच्या मंदिरात पाया पडायला जाऊया। तरी पहिले इतर बघूया काय आहे। हो तो इथे नंदी बघून असं वाटतंय शंकराचं मंदिर असेल। इथे गणेशाचं मंदिर आहे। ते एक मंदिर आहे। हा आहे शनिदेवचं मंदिर आहे ना। आपण लवकरच शनी शिंगणापूरलाही जाणार आहेत, म्हणजे शिर्डीला मी जसं बोललो मग अशी काय शिर्डीला जाणार आहे, मग शिर्डीवरून शनी शिंगणापूर, मग ते हे दोन ब्लॉग येणार आहेत आपलं। आणि इथं शंकराचं मंदिर आहे, पिंडी आहे शंकराची। हा नंदी ओम नम शिवाय आहे ही शिर्डी। चला मग आतमध्ये पाया पडायला जाऊ आपण आता। चप्पल काढले खूप पायला असतात। ओम शिवाय। हो अख्खा कालो के पूर्ण
कृष्ण आपल्या समोर आहेत. तर आपण आता बघितलं आहे मिनी शिर्डी. तर आता आपण थेट गरम पाण्याचं कुंड बघायला जाऊ तर निघायचं का? ठीक आहे चला. तर हे काय, तर आता आपण आलो आहेत अप्रोलीचे गरम कुंड बघायला. तुम्ही मी मंदिराकडे आलो आहे, जेव्हा शंकराचं मंदिर आहे तिकडे आलो आहे. आणि तुम्ही जास्त जर आंघोळ स्नान करण्यासाठी येत असतील तर तुम्हाला मुकुंड पॅलेस असा तिथे एक रोडलाच या नाव आहे. तर गाइस, तर आता शंकराच्या मंदिरात आपण पाय पडून झालं आहे. तर इथं अशी कुंड आहेत गरम पाण्याचं. पाय घालून बघूया गरम किती आहे. पाय, हा बरं वाटलं यार, सिरियसली खूपच भारी वाटतं आहे. हा, अरे कुंडांची नावं पण आहे. तिथं आहे तो लास्ट तिसरा, तो सीताकुंड आहे. हा मधला आहे तो रामकुंड आहे. आणि हा कोणता आहे, हा लक्ष्मण कुंड आहे. आणि हा शिवकुंड आहे, हा छोटासा शिवकुंड आहे. खरंच खूप भारी होते. हा असा समोर व्ह्यू आहे. मला बोलायचं झालं तर हाच हेच कुंड खूप छान आहेत. आणि माझ्यासमोर हा एक ओम नमः शिवाय असं लिहून एक कुंड आहे. तो एक कुंड भारी आहे. तशी विहिरीत म्हणजे असं हे टाकून, बादली टाकून पाणी काढायला लागतं आहे. तो पाणी खूप स्वच्छ आहे. आणि हा पण पाणी इथलं खूप स्वच्छ आहे. तिथलं थोडं घाण पाणी आहे तिकडचं. हाच इथेच खूप छान आहे. आणि समोर आपले मंदिर आहे मागे शंकराचं. खा वारी वाटतं यार. तर आताच आपण इथंच ब्लॉग संपूया आपलं. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. चला भेटूया आपण दुसऱ्या ब्लॉगमध्ये. बाय.